आजही 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहतात आरोपांचा डेली सोप। मला जायचं या सेगमेंटमध्ये पहिल्यांदा वायपी सिंग यांच्याकडे। वायपी सिंग हे माजी आयपीएस अधिकारी आहेत। सर, मला तुम्ही सांगा, आज हे आरोप आपण पाहिलेत, यापूर्वी आपण पाहिलेत, आपण अरविंद केजरीवाल यांना बरेच वर्ष ओळखता, म्हणजे यांनीच शिंग फुंकायची, यांनीच संशोधन करायचं, यांनीच आरोप करायचे, यांनीच वकीलपत्र घ्यायचं आणि यांनीच एक प्रकारे ज्याला आपण काय म्हणतो जजमेंट देऊन टाकायचं, हे अशा प्रकारच्या एकूणच वागण्यानं विश्वासार्हता कमी होते असं नाही वाटत? नक्की कमी होते, कारण की कुठलाही जर आरोप करायचे असेल मग त्याची एक प्रक्रिया असते। आम्ही कोणावर ज्या आरोप करतात, आदर्श केस आम्ही उघडकीस आणला, हिरा दंदानी आला, आदर्श आणला, ते लवासा आणला, ते सगळ्या केसमध्ये आम्ही नेमकं काय पुरावे आहे ते पुरावे धरून पुढे जातो आणि कायद्याची पातळी जी आहे तो पुढे जातात। अरविंद केजरीवाल तसं काही मला तर हे खेद वाटते वाटायला, मी त्यांना 2004 पासून ओळखतो, जेव्हा ते राशन कार्ड साठी आंदोलन करत होते तेव्हा आवश्यक वस्तू अधिनियम मध्ये कसं FIR करायचे तेव्हापासून जे आहे मी त्यांना लीगल गायडन्स देत आहेत। परंतु त्यांना काहीतरी एक कट करून पब्लिसिटी पाहिजे। त्यांच्या एक प्रकारच्या सुरुवातीपासून त्यांनी एक धोरण केलं होतं, यूज अँड थ्रो, वापर करून फेकून टाका। एकाचा वापर करा, एक पाऊल चढा, परत त्यांना फेकून दुसऱ्याचा वापर करा, परत पुढचा पाऊल चला। त्यांनी सुरुवातीला हर्ष मंदेल, अरुणा रॉय असं ज्यांनी IAS ऑफिसरनी डिझाईन केलं त्यांच्या त्यांनी सहारा घेतला। त्याच्यानंतर स्वामी अग्निवेश आले, रामदेवला त्यांनी बोलून प्रेस कॉन्फरन्स केली, त्याच्यानंतर मेधा पाटकरला त्यांनी वापरला आणि शेवटला त्यांनी अण्णा हजारेला वापरला। अण्णा हजारेचा हात धरून त्यांनी, अण्णा हजारेंनी त्यांना वर केला। एकदा वर ते शीर्षवर गेले मग त्यांनी अण्णा हजारेला फेकून जे आहे खड्ड्यात टाकून दिला आणि स्वतःहून तो आता एकता साम्राज्य म्हणून, राजा म्हणून फिरतायत, सम्राट म्हणून फिरतायत। म्हणून मला असं वाटतं त्यांनी एक कट रचून अशी परिस्थिती केलेली आहे की त्यांना मीडिया त्यांना जावंच लागते, कारण की कुठल्याही वर मीडियाचे एक पहिला एक धोरण असते, कोणावर आरोप करायचे असेल मग आधी आरोपाची छाननी करायला पाहिजे। परंतु त्यांनी असं केलेलं आहे की लाईव्ह कव्हर करावा लागते आणि दुसऱ्या माणसाला आरोप मध्ये तथ्य नसेल तरी सुद्धा त्यांना जबाब द्यायला। मला असं वाटते की अरविंद केजरीवालनी जसं कट रचून जे आहे स्वतःचा वर केलेला आहे, हे मला असं वाटतं फ्रीडम ऑफ स्पीचचा दुरुपयोग आहे। सुभाष वारे, आपण ऐकताय एक प्रकारे अरविंद केजरीवाल यांच्यावरचा हा हल्ला आहे, कसा परतवाल आपण? हा नाही, ते परतवणं काही फार अवघड नाही। त्यांचे दोन आरोप आहेत, त्यातला जो व्यक्तींच्या बद्दल ते बोलले आहेत त्यातल्या बाकीच्या व्यक्तींच्या विषयी मी काही बोलणार नाही, परंतु मेधा पाटकरांच्या बरोबर मी काम करतो आणि मेधा पाटकरांचं असं अजिबात मत नाही आहे की अरविंद केजरीवालनी त्यांना वापरून फेकून दिले, असं आम्ही दररोज एकत्र काम करतोय। दुसरं, अण्णांच्या बाबतीमध्ये जे आता दोघांची परस्पर विधानं आहेत की आजही काल अरविंदचं विधान आहे की माझे दोनच गुरु आहेत, हां अरुणा रॉयबद्दल सुद्धा, म्हणजे कालचं त्यांचं विधान असं की माझे दोनच गुरु आहेत, एक अरुणा रॉय आणि अण्णा हजारे, आणि अण्णा हजारेंनी 1 ऑक्टोबरला असं जाहीर केलं की अरविंद केजरीवाल निवडणुकीत उभे राहतील तर मी त्यांच्या प्रचाराला येईल। त्यामुळे वायपी सिंग यांचे हे जे म्हणणं आहे की वापरून फेकायचं एक हे अजिबातचा खेळ आहे हे सिद्ध होत आहे। केजरीवालच्या शब्दाचा खेळ आहे, तुम्हाला शब्दाचा प्रश्न आहे। मी अण्णांची विधानं सांगितली तुम्हाला, अण्णा प्रचाराला जायला तयार आहेत म्हणतायत, वापरून फेकून दिला अशी भावना असती तर अण्णा प्रचाराला गेले असते का? आणि मेधा पाटकरांच्या बद्दल तर मी अगदी हक्काने सांगू शकतो की काय ते संबंध, अण्णा त्या पक्षात सामील झालेले नाहीत हेही तुम्ही प्रेक्षकांना सांगा, अण्णा त्या पक्षात सामील झालेले नाही आहेत, त्यांनी नकार दिलाय। ऐका ऐका, हो हो हो, हे बरोबर आहे। हे बघा, राजकीय पक्षामध्ये एखाद्या व्यक्तीनं सामील व्हावं की होऊ नये या बाबतीमध्ये प्रत्येक व्यक्ती भूमिका घेऊ शकते, परंतु राजकीय भूमिका घेतल्यानंतर ती कशी असावी मी तुमच्या प्रचाराला हे म्हणणं, ह्याच्यातला फरक लक्षात घ्या। मी स्वतः निवडणुकीत उभं राहणार नाही असं म्हणण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे हे। आणि दुसरा जो तुमचा आरोपाबद्दल म्हणतायत वायपी सिंगजी, मला असं वाटतं की आपण सगळेच एकत्रित एक लढाई करतोय, याच्यात विनाकारण व्यक्तिगत पातळीवर अशी चिखलफेक करू नये आपण। त्यांनी जे कागद पुरावे दिलेत वद्रांच्या बाबतीत किंवा आजच्या बाबतीमध्ये त्याच्यातल्या याच्याविषयी तुम्ही बोला, जरूर बोला त्याच्याविषयी, परंतु केवळ प्रसिद्धीसाठी करतायत असा वगैरे आरोप करण्यात। मी केजरीवालला किती पट जास्त मोठे पुरावे जे आहे शरद पवारच्या विरोधात दिला होता, गप का बसले ते? शरद पवारच्या मोठा ॲलिगेशन ज्यामध्ये क्विड प्रो क्वो आहे, त्यांनी जे आहे करप्शन केलेलं आहे पूर्ण कागदामध्ये आहे, त्याच्यासाठी ते गप आहेत।
आणि बाकीचे एक बारीक केस नुसतं शेतीसाठी क्षुल्लक प्रकरण कोणी एक आमच्याकडे असं प्रकरण आलं आम्ही तोंड सुद्धा घालणार नाही डोळे सुद्धा घालणार नाही तसं प्रकरण मध्ये एवढा त्यांनी मोठा उचलला म्हणजे मला तर कळत नाही की त्याच्या हे आणि मी उघडकीस आणणार मी आता डॉक्युमेंट दाखवणार आहे प्रेसला मी डॉक्युमेंट तेव्हा तुम्ही सांगणार की मी खरं आहे किंवा अतिशय महत्वाचा खुलासा वायपी सिंग करतात की ते प्रेसला या संदर्भातील डॉक्युमेंट देणार आहेत मला जायचं आहे सुनील चावके यांच्याकडे सुनील चावके दोन्ही पक्षांवर आरोप झाले आहेत तुमच्या असं लक्षात आलं असेल की काँग्रेस आणि भाजप इक्वली टार्गेटवर आहेत एकूणच काँग्रेस आणि भाजप यांच्या संस्कृतीत कोणत्याही प्रकारचा फरक राहिलेला नाही असा समज लोकांचा यामुळे होईल तसा होऊ शकतो आणि लोकांना ते असे आरोप मोठ्या उच्च पदस्थ नेत्यांवर असे गंभीर आरोप आणि त्यांचे वाभाडे काढलेले जाहीरपणे लोकांना ते आवडते आणि त्यामुळेच आज लोक केजरीवाल लोकप्रिय आहेत पण दुसरी गोष्ट अशी आहे की बड्या नेत्यांचे बेहिशेबी संपत्तीचे ताळेबंद मांडून केजरीवाल बेहिशेबी प्रसिद्धी मिळवत आहेत हा मुद्दा एक लक्षात घेण्यासारखा आहे कारण केजरीवालांची जी स्टाईल आहे कामाची किंवा आरोप करण्याची की आरोप करून सोडून द्यायचे त्याचा पाठपुरावा करायचा नाही आणि आतापर्यंत त्यांनी जे मोठे आरोप केलेले आहेत ते सगळे प्रसिद्धी माध्यमांकडून घेतलेल्या बातम्या त्यांच्या आधारावर त्यांनी आरोप केले आज संशोधन करून त्यांनी नितीन गडकरींवर आरोप केला तर तो किती फुसकाबार निघाला हे सगळ्यांच्या समोर आहे पण फक्त प्रसिद्धी माध्यमांचे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांच्यात प्रसिद्ध झालेल्या बातम्या त्याच्या बेसिसवर आरोप करायचे स्वतः प्रसिद्धी मिळवायची प्रसिद्धी माध्यमांना त्या त्या एक समाधान द्यायचं की तुमच्या बातमीचा मी फॉलोअप करतो आहे आणि त्याच्या ही एक मोडस ऑपरेंडी केजरीवालांची आहे आणि त्यात दिल्लीतल्या काही प्रसिद्धी माध्यमांची त्यांना मनापासून साथ आहेत आणि त्यांना एक हा जो लाईव्ह शो चाललेला आहे रिॲलिटी शो तो त्याच्यातून करमणूक करायचा आहे पण अल्टिमेटली ह्या सगळ्या याच्यातून काही साध्य होणार नाही कारण केजरीवालांना याच्यातून फॉलोअपच करायचा नाही आहे आरोपांचा रॉबर्ट वद्रावर आरोप केले ते सोडून दिले आता ते तुम्ही बघा तुम्ही फॉलोअप करा असं ते म्हणतात नितीन गडकरींवर त्यांनी आरोपांची एक खानापूर्ती केली काँग्रेसला बॅलन्स करायसाठी आता त्यातून ते पुढं जाऊ इच्छित नाहीत आणि असंच ते वेगवेगळ्या पक्षांना टार्गेट करत राहतील स्वतःची प्रसिद्धी मिळवत राहतील पण याच्यातून एक विस्मरणाची एक गोष्ट असते ती जनता लवकरच विसरते आपणच म्हणाला की कोळसा घोटाळा लोकांच्या विस्मरणात गेलेला आहे तर तसाच हे केजरीवालांचे आरोप विस्मरणात जातील आणि पुन्हा जेव्हा त्यांचा पक्ष निवडणुकीला सामोरा जाईल त्यावेळेसचे मुद्दे ते कसे हे करतात हँडल करतात त्यावर त्यांचं यश अवलंबून मला जर डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये विश्वासार्हतेचा मुद्दा राजकारणातला आहे तो पुन्हा ऐरणीवर आलेला आहे की आरोप नुसते करून चालत नाही त्याचा पाठपुरावा करावा लागतो त्याची विश्वासार्हता मिळवावी लागते ती मिळवण्यात आत्ता केजरीवाल कमी पडतात त्याचा फायदा काँग्रेसला होतोय त्याचाच फायदा भारतीय जनता पक्षाला होतोय फायद्या नफ्यातोट्याची चर्चा आपण नंतर करू पण सध्या ज्याचा टीम म्हणून आपण उल्लेख करत आहात ती मुळे टीम नाहीच आहे त्याचं कारण असं की रोज कोणीतरी एक नवा माणूस उभा राहतो आणि म्हणतो मी त्या टीमचा सदस्य आहे रोज तुम्ही कोणाला तरी एकाला आणता आणि त्यांना सांगता की हे त्यांचे समर्थक आहेत याचं कारण असं की ही मुळात एक सूत्रबद्ध सुसूत्र अशी संघटना नाही ते नुसतं एक नाव आहे तो नुसता एक टिळा आहे तो टिळा लावला की सगळ्या लोकांना शिव्या देण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळतं असा समज सर्व देशभर प्रसृत झालेला आहे त्याच्यातून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत मुद्दा विश्वासार्हतेचा आहे विश्वासार्हता दोन पातळ्यांवर असते एक सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तीची व्यक्तिगत पातळीवरची विश्वासार्हता आणि दुसरी त्या त्या पक्ष संघटनेचा किंवा संस्थेचा प्रदीर्घ इतिहास त्याचं त्या इतिहासातलं वर्तन आणि वर्तमानातल्या घटनांच्या विषयी त्यांची प्रतिक्रिया किंवा रिस्पॉन्स या आधारे एक विश्वासार्हता असते या दृष्टीने सर्व पक्षांना आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना आपापल्या व्यक्तिगत आणि संघटनात्मक विश्वासार्हतेसाठी इथून पुढच्या काळात अधिक प्रयत्न करावे लागतील हेच याच्यातनं आपल्या लक्षात येईल झी 24 तास एक पाऊल पुढे